नमस्कार, मी धीरज गोडसे, संस्थापक कोमल न्यू लाईफ फाउंडेशन. आज आपल्याला 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत या क्षेत्रात. आणि कोमल न्यू लाईफ फाउंडेशनबद्दल सांगायचं झालं तर आपलं हे फाउंडेशन अवयवदान, जनजागृती, त्याचप्रमाणे रुग्णांना मार्गदर्शन आणि आर्थिक मदत मिळण्यासाठी दिशा देणे हे आपल्या संस्थेचं मुख्य कार्य आहे. आणि याच्या अंतर्गत आजपर्यंत हजारो रुग्ण जे आहेत त्यांना एक नवीन जीवदान मिळालेलं आहे. नमस्कार, मी कोमल पवार गोडसे. मी पण प्रेसिडेंट आहे कोमल न्यू लाईफ फाउंडेशनची. सो कोमल न्यू लाईफ फाउंडेशन आज जे समाजामध्ये काम करत आहे अवयवदान जनजागृती ह्यासाठी, तर 13 ऑगस्ट हे जागतिक अवयवदान दिन आहे. तर आज आम्ही गेले 3 वर्ष घराघरापासून ते प्रत्येक गावागावापर्यंत आज जनजागृतीचं कोमल न्यू लाईफ फाउंडेशन महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर काम करत आहेत. तसंच ह्या लॉकडाऊनमुळे अनेक कार्यक्रम आणि उपक्रम कोमल न्यू लाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून झालेले आहेत. तुम्ही म्हणाल की ऑनलाईन व्हिडिओ कॉम्पिटिशन असेल किंवा लोकांना क्विज कॉम्पिटिशनने गैरसमज अवयवदानाचे दूर करणे, वेगवेगळे प्रत्यारोपण रुग्णांना समोर आणणे, त्यांचे अनुभव, त्यांच्या आयुष्याच्या कहाण्या तुमच्यासमोर आणणे आणि ह्या लोकांचं आयुष्य कसं आहे किंवा अवयवदानामुळे आपण किती जणांना जीवदान देऊ शकतो, किती जणांच्या घरामध्ये आज ते पुण्य काम आपण करू शकतो, हे आज आम्ही ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टीतून वेगवेगळ्या लोकांच्या सगळ्या आशीर्वादातून तुमच्यासमोर करत आहेत. तसेच रुग्णांना प्रत्यारोपण झालेल्या लिव्हर असू दे, किडनी असू दे, हार्ट असू दे, लंग्स असू दे, अशा वेगवेगळ्या रुग्णांना कुठे जायचं, काय करायचं, प्रत्यारोपणासाठी प्रोसेस काय आहेत, त्याचे वेगवेगळे मेडिकल काउन्सिलर्स आहेत आज आपल्याकडे, तर हे सगळं मार्गदर्शन आज आपण जगभरात देतोय. नाही म्हटलं तर US पासून, दुबईपासून, महाराष्ट्र, इंडिया, प्रत्येक कानाकोपऱ्यात रुग्णांना आज माहिती जात आहे. त्याचप्रकारे ह्या रुग्णांना प्रत्यारोपणाची माहिती आणि कॉस्ट जास्त असल्यामुळे फक्त दिशा दाखवत आहोत की आपल्याला आर्थिक परिस्थिती आणि आर्थिक फायनान्शियल असिस्टंट कसं मिळू शकेल हे आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. तर हे आज काम तुमच्या सगळ्या सहकार्यामुळे अनेक लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. अवयवदानाचं काम किंवा अवयवदानाची जनजागृती करणे तसं कठीण आहे, कारण की त्याचे गैरसमज खूप असल्यामुळे लोकांना अजून त्याच्या कन्सेप्ट पोहोचणं फार गरजेचं आहे. तर अशीच साथ आणि असेच अवयवदानासाठी तुम्ही सगळे कोमल न्यू लाईफ फाउंडेशन सोबत आहात, तर तुम्ही नक्की सोबत राहा, सहकार्य करा. तुमचे आशीर्वाद नक्की आमच्या सोबत असू द्यात. धन्यवाद.